श्री स्वामी समर्थ बखर भाग 40। भीमरावावर कृपा केली। भीमराव म्हणून एक स्वामींचा सेवेकरी होता। त्याच्या डोक्याला मोठा आवाळू होतं, त्यामुळे त्याची मुद्रा चमत्कारिक दिसे। त्यानं श्री स्वामी समर्थांची पुष्कळ दिवस अगदी मनोभावे सेवा केली। नित्य भीमराव व त्याचा मुलगा बागेत जाऊन टोपलीभर फुलं स्वामी समर्थांकरिता घेऊन येत। सेवेकरी त्याला थट्टेनं दोन डोक्यांचा माणूस म्हणून हाक मारीत। एके दिवशी महाराज आनंदानं बागेत बसलेले असताना भीमरावानं फुलांची टोपली भरून आणली। त्याला दुरून येताना पाहताच सेवेकरी, "ए, दोन डोक्याचा माणूस आला बघ," अशी एकमेकात थट्टा करू लागले आणि त्यावर हसू लागले। त्यांच्याबरोबर महाराजही "दोन डोक्याचा माणूस" असं म्हणून खदाखदा हसू लागले। भीमराव फार खजील झाला, पण ही संधी फार बरी आहे असं पाहून तो श्रींना म्हणाला, "महाराज, लोक हसतात ते हसू दे, पण आपण दीनदयाळ भक्तवत्सल, आपल्या भक्ताचं व्यंग पाहून ते व्यंग दूर करणं आपल्या भक्तवत्सलाचा धर्म आहे। तुम्ही या दीनावर कृपा करून मला या व्यंगातून मुक्त करावं, मग ही लोक का हसतील?" अशी त्यानं श्रींची प्रार्थना केली। दयाळू कृपाळू महाराजांना त्याची कीव आली, पण त्याला त्यावेळी ते काही बोलले नाहीत। रात्री भीमराव निद्रिस्त असताना स्वप्नात दर्शन देऊन त्याच्या डोक्याच्या आवाळूवरून त्यांनी हात फिरवला। सकाळी भीमराव जागा होऊन पाहतो, तो डोक्याचं आवाळू फुटून त्याचं विधभर कातडं लोंबत होतं। परमानंदानं भीमराव महाराजांच्या दर्शनास गेला। दोन डोक्यांचा माणूस एक डोक्याचा होऊन आला असं पाहून सर्वांनाच आनंद झाला। भीमरावानं स्वप्नात महाराजांनी दर्शन दिल्याबद्दलची हकीकत सर्वांना सांगितली। पुढे भीमरावाला चिंता पडली की कातड कशानं बरं होईल। त्यानं श्रींना विनंती केली, "महाराज, हे कातड कापून टाकू की?" महाराजांनी तीर्थ आणि अंगारा लावण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे केल्यावर कातड काही दिवसांनी आपण होऊन सुकून गेलं। हल्ली भीमराव चितापूर म्हणून मोगलाईत गाव आहे तिथे श्रींची भक्ती करीत आपल्या मुलांजवळ आहे। श्री स्वामी समर्थ बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।